नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे फयाज शेख। विदर्भ आयएएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पंचायत राज व्यवस्थेमधील एक इंटरेस्टिंग टॉपिकबद्दल अभ्यास करणार आहोत। आधी एक PYQ-चा आपला सेशन ग्रामपंचायतीवर झालेला आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आपण एक 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1992 जी 73वी घटना दुरुस्ती आहे त्याच्या अनुषंगाने PYQ कसे विचारलेले आहेत, मग ती 73वी घटना दुरुस्ती कशी पाठ करायची, त्याच्या कुठल्या फॅक्ट्स आणि फिगर्स लक्षात ठेवायच्या आणि त्या कशा ठेवायच्या आणि कशा प्रकारे त्याला टॅकल करता येईल, काही त्याच्यामध्ये ट्रिक्स वगैरे इन्वॉल्ड आहेत का, त्या सगळ्या गोष्टी आपण पाहूया। तर तत्पूर्वी, हा आमचा टू द पॉईंट नावाचा एक कोर्स आहे। विदर्भ आयएएस अकॅडमीमध्ये आम्ही आमच्या बॅचचे जे 2019 अधिकारी आहेत, आम्हाला असं वाटत होते की एक परिपूर्ण असा संपूर्ण सिलेबस ऑनलाईन अवेलेबल असेल अशा प्रकारचा आपण एक प्रोग्रॅम घेऊया आणि त्या अनुषंगाने हे केलेलं आहे। बऱ्यापैकी सगळं सिलेबस कवर होत आलेलं आहे आणि त्यात मग विद्यार्थ्यांची एक आणखी डिमांड होती की सर तुमचा इंडिव्हिज्युअल कोर्स पण लॉन्च करा। आता मग अत्यंत कमी शुल्कामध्ये एक इंडिव्हिज्युअल कोर्स पण लॉन्च केलेला आहे ज्याच्यामध्ये राज्यसेवा प्रीसाठी आणि राज्यसेवा मेनसाठी पॉलिटीचं पूर्ण सेक्शन कवर केलेला आहे। कंबाईंड प्री आणि कंबाईंड मेन्स असेल किंवा ASO-चं मेन्स असेल त्याच्यामध्येही जे काही प्रश्न विचारले जातील ते सर्व आपल्या कोर्समध्ये कवर होऊन जातील। 2020 राज्यसेवा मुख्यचा नवीन सिलेबस ॲड केला होता, त्या नवीन सिलेबसमधील प्रत्येक पॉईंटवर आपण लेक्चर्स घेतलेले आहेत, घेत आहोत। असो, तर हे विदर्भ आयएएस अकॅडमीचं ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करून तुम्ही कोर्सला सबस्क्राईब करू शकता किंवा हा जो फोन नंबर आहे त्याच्यावर करा। असो, 73वी घटना दुरुस्ती PYQ आपण पाहत आहोत। तत्पूर्वी काय तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, 73वी घटना दुरुस्ती कधीची आहे, 1992। अंमलबजावणी कधी झाली, 24 एप्रिल 1993। भाग कुठला आहे संविधानाचा, आपल्या भाग संविधानाचा आहे 9। आर्टिकल कोणते आहेत, 243 पासून 243 ओ। ही आहे तुमची बेसिक माहिती। मग ह्याच्या पलीकडे ग्रामपंचायतच्या PYQ-मध्ये आपण पाहिलं बघा कोणते कोणते असतील। ग्रामीण स्तरावर असेल ग्रामपंचायत, मिडल लेवलला असेल पंचायत समिती, वरच्या लेवलला असेल ZP। गावाला ग्रामपंचायत, तालुक्याला पंचायत समिती, जिल्ह्याला ZP। आता ZP हे जे आहे प्रकरण ते तुमच्या किंवा बाकीच्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत आणि 34 जिल्हा परिषदा आहेत। 34 जिल्हा परिषदा काय आहेत, तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगरला ZP नाही आहे, कारण हा जो सेटअप आहे तो ग्रामीण भागासाठी आहे। मुंबईमध्ये ग्रामीण भाग आहे का, नाही, मुंबई शहर आहे आणि मुंबई शहरामध्ये ग्रामीण भागच नसल्यामुळे हा जो 73व्या घटना दुरुस्तीतला हा जो सेटअप आहे तो त्या दोन जिल्ह्यामध्ये अस्तित्वात नसल्याचं आपल्याला दिसून येतं। जिल्हा लेवलला तुम्हाला त्यांचं अस्तित्व जाणवत नाही। मग इथे आणखी एक गोष्ट, ठीक आहे, आता हे जे ग्रामपंचायती जे आहेत, 73वी घटना दुरुस्ती 92 केंद्र सरकारने केली आहे, पण त्याच्या आधी यांच्या खूप पुढची आहोत आपण। आपण काय केलं होतं, सॉरी, आपण केलं होतं मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958। मग या कायद्यानुसार महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचं काम चालायचं। अच्छा, ह्याच्याही आधी काही होतं का, तर मार्गदर्शक धोरणे आठवा मित्रांनो, मार्गदर्शक धोरणामध्ये कलम 40 काय आहे, ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत, म्हणजे विलेज पंचायत तुम्हाला बनवायच्या आहेत, म्हणजे ग्रामपंचायती बनवायच्या आहेत। संविधानाने ही अट घातली होती, के संतनम यांनी याच्यासाठी पुढाकार घेतला होता, गांधीवादी तत्व आहे हे मार्गदर्शक धोरणामधलं, कारण गांधीजी काय म्हणायचे, खेड्याकडे चला, आता खेड्याकडे चालले तर मग काय करावं लागेल, तिकडे ग्रामपंचायत बनवावी लागेल। मग इथे लक्षात द्या, इथे शब्द मुंबई आहे, मुंबई किंवा मुंबईच्याही आधी तो शब्द बॉम्बे होता, बॉम्बे ग्रामपंचायत कायदा का, तर 1958 द्वैभाषिक मुंबई राज्य होतं महाराष्ट्र राज्य, 1960 स्थापन झालं नवीन सेपरेट विथ मुंबई एज कॅपिटल। मग मुंबईचं नामकरण जे आहे ते 1995 युतीचं जेव्हा शासन आलं शिवसेना भाजपचं तेव्हा बॉम्बेचं नाव मुंबई केलं। असो,
मग आता हा जो मुंबई किंवा बॉम्बे ग्रामपंचायत कायदा जो आहे 1958 त्याचं नाव 2012 चेंज केलं. त्याचं नाव 2012 चेंज करून आपण काय केलं मित्रांनो, आपण त्याचं नाव केलं महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958. म्हणजे फक्त मुंबईच्या जागी महाराष्ट्र काढलं. 2012 जरी चेंज केलं तरी कायद्याची ओरिजिनल इयर आपण तसंच ठेवलेलं आहे. तर आय थिंक एवढं आहे. मग आता हे जे आहे ZP आणि पंचायत समिती, मित्रांनो ZP आणि पंचायत समितीसाठी महाराष्ट्रात वेगळा कायदा आहे. कोणता आहे? महाराष्ट्र पंचायत समिती व ZP कायदा 1961. म्हणजे 1958 ग्रामपंचायत कायदा, 1961 पंचायत समिती व जिल्हा परिषद कायदा, या ह्याच्यानुसार आपली 73वी घटनादुरुस्ती चालते. अजून एक गोष्ट आहे, 73व्या घटनादुरुस्तीमध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला असं वाटलं की आर्टिकल 244 आपलं जे 5वं आणि 6वं शेड्यूल आहे, 5वं शेड्यूलमध्ये काय आहेत, 10 राज्यामध्ये आपल्याकडे अनुसूचित क्षेत्रे आहेत, करेक्ट. आणि 6व्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे आदिवासी क्षेत्रे आहेत, ट्रायबल एरियाज. मग ही आदिवासी क्षेत्रे कोणत्या राज्यामध्ये आहेत? अ-मे-3-मी-मध्ये आहेत, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. मग या 5 आणि 6 आदिवासी क्षेत्र आणि अनुसूचित क्षेत्र ह्यांच्यामध्ये आपल्याला असं वाटलं की ह्या ज्या 73व्या घटनादुरुस्तीमधल्या ज्या प्रत्येक तरतुदी आहेत त्या काही चांगल्या व्यवस्थित करता येणार नाहीत. मग काय वाटलं की बाबा हे थोडंसं चेंज करून बसवण्यासाठी आपण दीपक सिंग भुरिया समिती बसवली 1995. मग त्या समितीने अहवाल दिला, त्या समितीच्या अहवालानुसार आपण पेसा कायदा 1996 बनवला. पेसा कायद्याचं नाव काय मित्रांनो? पंचायत एक्सटेन्शन ऑफ शेड्यूल्ड एरियाज ॲक्ट 1996. म्हणजे काय? हे जे ग्रामपंचायत पंचायत समिती ZP आहेत यांचा एक्सटेन्शन करतोय, विस्तार करतोय. कुठल्या एरियामध्ये विस्तार करतोय? शेड्यूल्ड एरियाज. शेड्यूल्ड एरियाज म्हणजे कोणते? हे आणि हे. मग या पेसा कायद्यामध्ये आपण काय केलं की आदिवासी आणि अनुसूचित क्षेत्रामधील जे गावकरी आहेत, जे आदिवासी आपले बंधू आहेत, त्यांच्या काही जर रूढी परंपरा असतील तर त्या रूढी परंपराला, त्यांचं स्वतंत्र कल्चर असेल, संस्कृती असेल, त्या संस्कृतीला जपत हे ग्रामपंचायत पंचायत समिती ZP संरचना आपण तिथे बनवली आहे. मग तिथे सरपंच आणि ZP वगैरे चेअरमॅनशिपला ग्रामपंचायतीच्या ह्याच्यामध्ये त्यांचं आदिवासी रिझर्वेशन वगैरे आपण जास्त दिलेलं आहे, त्या गोष्टी एका वेगळ्या चर्चेचा भाग आहे. तर आत्ता इथे बोर्डवर तुम्हाला जे काही दिसतंय ही तुमची आहे बेसिक माहिती. 73व्या घटनादुरुस्तीच्या दरम्यान तुम्हाला इतकी फॅक्च्युअल डेटा पाठ पाहिजे. बाकी पुढचं जे आहे 243 ते 243 O काय काय आहे ते आपण लगेच पाहूया. असो, चला आता ॲक्च्युअल लेक्चरला सुरुवात करूया. बघा आता मित्रांनो, आता आपण चर्चा करत आहोत PYQ बद्दल. प्रश्न विचारलं काय चुकीचं आहे. ग्रामपंचायत घटनेची तरतूद भारतीय राज्यघटने 73व्या घटनेदुरुस्तीपूर्व सुद्धा होती, ऑब्व्हियसली होती ना. आर्टिकल 40 काय होतं? तेच होतं ना, ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत ग्रामीण भागामध्ये, सॉरी विलेज पंचायत गठन करा, ग्रामपंचायतींचं गठन करा, आर्टिकल 40. आपण बऱ्याच वेळा ते बोललेलं आहे, आतापर्यंत तुम्हाला ते पाठ पण झालेलं असेल. महाराष्ट्रात ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद या समित्याविषयक 2 स्वतंत्र कायदे आहेत, करेक्ट. 1958 महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा, 1961 पंचायत समिती व जिल्हा परिषद कायदा, 2 वेगवेगळे कायदे आहेत, मागच्या स्लाईडमध्ये आपण पाहिले. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीकरिता भारतीय राज्यघटनेत व महाराष्ट्रातील संबंधित ग्रामपंचायती कायद्यात काही विशेष तरतुदी आहेत. पेसा कायदा आपण पाहिला, पेसा कायद्यामध्ये या चेंजेस आहेत. भारतीय राज्यघटनेत महिलांकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त 50% जागा राखीव ठेवण्याची विशेष तरतूद आहे. इथे मात्र चुकलं. काय मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये 73वी जी घटनादुरुस्ती आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की महिलांसाठी किमान 1/3 आरक्षण असेल. म्हणजे 100 जर जागा असतील तर किमान 33 या महिलांसाठी रिझर्व्ड असतील, किमान. पण महाराष्ट्राने काय केलं आहे? महाराष्ट्र सरकारने 2011 महिलांसाठी
50% आरक्षण ठेवले, किमान 33% आहे, कमाल कितीही देऊ शकतो, लिमिट नाही, 35-50% लिमिट इंदिरा साहनीमधली अप्लाय होईल. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला? बघा, 42व्या घटनादुरुस्तीमध्ये नाही आहे, 47मध्ये नाही आहे, तेवढं तर तुम्हाला माहिती आहे. जर तुम्हाला माहिती आहे की 73 आणि 74 दोन्ही घटनादुरुस्ती या पंचायत राज व्यवस्थेच्या आहेत, पण मित्रांनो 74वी घटनादुरुस्ती शहरी व्यवस्थेची आहे. ही ग्रामीण भागातील पंचायती राज व्यवस्थेची प्रॉपर घटनादुरुस्ती आहे आणि ही 24 एप्रिल 1993 अंमलबजावणी झाली आहे. म्हणजे हा आधी अंमलबजावणी झालेला कायदा आहे, म्हणून आधी ह्याच्याने स्थापना झालेली आहे. 74वी घटनादुरुस्ती जी आहे ती 1 जून 1993 तिची अंमलबजावणी सुरू झाली आहे. येते लक्षात, 73वी घटनादुरुस्ती 24 एप्रिल 1993 घटनात्मक दर्जा. ह्याच्या आधी बघा, हा घटनात्मक दर्जा असाच मिळाला आहे काय, म्हणजे 1952 समुदाय विकास प्रोग्रॅम आपण लॉन्च केला होता, त्याच्यानंतर 1953 नॅशनल एक्सटेन्शन प्रोग्रॅम, मग ते फेल्युअर झालं म्हणून 1957 बलवंतराव मेहता कमिटी असेल, किंवा पुढे मग वेगवेगळ्या समिती आल्या, 77 अशोक मेहता समिती आली, राज्यस्तरावर आपल्या वसंतराव नाईक समिती वगैरे या गोष्टी चालू होत्या. मग तिथे आपल्याला लक्षात येतं मित्रांनो की 1986 LM सिंघवी जी कम्युनिटी होती, त्यांनी सांगितलं की तुम्हाला लोकल गव्हर्नमेंट जी आहे, स्थानिक शासन चांगलं चालवायचं असेल तर 1986 LM सिंघवी कमिटीने म्हटलं की पंचायत राज व्यवस्थांना घटनात्मक दर्जा द्या. मग तेव्हा त्यांचं ऐकून 64 आणि 65वी घटनादुरुस्ती राजीव गांधी घेऊन आले होते, नया पंचायत राज स्कीम म्हणून त्यांनी ते त्याला नया पंचायत राज सिस्टम काहीतरी नाव देऊन ते चालू होतं त्यांचं, पण त्याला काही मान्यता मिळाली नाही. असो, भाग हा आहे की LM सिंघवी समिती, पंचायत राज, 73वी घटनादुरुस्ती. आता महाराष्ट्रातील नागरी व ग्रामीण स्थानिक संस्थांच्या निवडणुका खालीलपैकी कोणाकडून घेतल्या जातात, ग्रामीण व स्थानिक? बघा, ग्रामीणमध्ये कोणत्या कोणत्या आहेत मित्रांनो, सॉरी, ग्रामीणमध्ये कोणकोण आहे? ग्रामपंचायत आहे ग्रामीण स्तराला, पंचायत समिती आहे ह्याला, आणि ZP आहे जिल्ह्याला, सॉरी. आणि इथे काय आहे, इथे नागरीमध्ये तुम्हाला दिसेल एक आहे तुमची नगरपंचायत, जो ट्रान्झिशनल एरिया राहील, छोटंसं गाव आहे जो शहरासारखा बनत आहे तिथे. मग राहील तुमची नगर परिषद, नगर परिषद ही लहान शहरी भागासाठी राहील, आणि मोठं शहरी भाग असेल तर त्याच्यासाठी मनपा राहील, म्हणजे पुणे असेल, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, इकडे मनपा राहील. मग हे नागरी आहे, हे ग्रामीण आहे, नागरी म्हणजे शहरी. मग ह्यांच्या निवडणुका कोण घेतं? भारतीय निवडणूक आयोग नाही घेत मित्रांनो. भारतीय निवडणूक आयोग राष्ट्रपती, उपराष्ट्रपती असेल, संसद असेल, आणि लोकसभा राज्यसभा असेल, किंवा आपल्या विधिमंडळाच्या निवडणुका असेल त्या घेतो. हे पंचायत समितीच्या, ग्रामपंचायतीच्या निवडणुका सेंट्रल इलेक्शन कमिशन नाही घेत. राज्य शासन, आपल्याला माहिती आहे की आपल्याला इंडिपेंडंट निवडणुका घ्यायच्या आहेत. म्हणजे काय करायचं आहे, निवडणूक ही जी आहे ती फेअर आणि इम्पार्शल असली पाहिजे. म्हणजे काय की कुणाच्याही बाजूने एका साईडला झुकणारी निवडणूक व्यवस्था नकोय. मग समजा राज्य सरकारने जर इलेक्शन घेतलं तर निवडणूक कशी होईल, एका साईडला झुकेल. राज्य सरकार काय करेल, स्वतःला फायदा होईल असं इलेक्शनचं पूर्ण सेटअप बनवून घेईल. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, त्याच्यासाठी आपण सेपरेट इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन, ज्यांना संविधानातून इंडिपेंडंट प्रोव्हाइड केलेलं आहे, त्यांची नेमणूक करतो. मग ते आपण केलेलं आहे राज्य निवडणूक आयोग 243K. ठीक आहे, हा 243K ने स्थापन केलेला नागरी आणि स्थानिक दोन्ही प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतो. स्थानिक निवडणूक आयोग असा काही प्रकारच नाही आहे. त्यामुळे उत्तर तुमचं आलं 3, राज्य निवडणूक आयोग. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, एवढी चर्चा करायची पण गरज नव्हती, सोपा प्रश्न आहे. परत हा आता तुमचा आला 2014 प्रश्न. बघा, 73व्या घटनादुरुस्ती संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? सर्व ग्रामीण स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत महिलांकरिता
33% जागा आरक्षित असतील. किमान 33% सर्व ग्रामीण संस्थांच्या निवडणुकात हे घटनेमध्ये लिहिलेलं आहे 73 घटना दुरुस्तीमध्ये. दिस इज करेक्ट. पंचायतराज संस्थांना संसाधने पुरवण्यासाठी राज्य वित्त आयोग स्थापले जाईल 243 आयनुसार. पंचायतराज संस्थांचे निर्वाचित सभासद जर त्यांना 2 पेक्षा अधिक मुले असतील तर अपात्र ठरतील. मित्रांनो, ही जी 2 पेक्षा जास्त मुलांना अपात्र ठरवण्याचा जो प्रकार आहे तो महाराष्ट्र शासनाने आपल्या वेगळ्या नियमानुसार 1995 पासून वगैरे हे सुरू केलेलं आहे. ही घटनेमध्ये तरतूद नाही आहे. आपल्या शासनाने असं लावून ठेवलेलं आहे की काय करायचं, आपल्याला लोकसंख्या कंट्रोल करायची आहे. ज्या लोकांना 2 पेक्षा जास्त मुलं असतील त्यांना आपल्याला ग्रामपंचायतीत, पंचायत समितीत कुठेही थांबता येणार नाही. लॉजिक काय होतं की कमीत कमी सरपंच बनायच्या नाद्याखाली तरी कंट्रोल करतील. राज्य सरकारांनी पंचायतराज संस्थांना बरखास्त केले तर 6 महिन्याच्या आत निवडणुका घेतल्या जातील. हे प्रत्येक ठिकाणी आहे मित्रांनो, 6 महिन्याच्या आत निवडणुका घेतल्या जातील. पण मित्रांनो, समजा बरखास्त केलं, समजा कधी केलं, आता बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही राष्ट्रपती उपराष्ट्रपतीचा जेव्हा अभ्यास कराल तेव्हा यांच्या जेव्हा निवडणुका होतात तेव्हा यांना समजा ग्रामपंचायत सदस्य असेल, सॉरी पूर्ण ग्रामपंचायतच आहे, हां ग्रामपंचायतला बरखास्त केलं, ठीक आहे. 2010 ग्रामपंचायत आहे, तिला राज्य सरकारने 2011 बरखास्त केलं. मग 2011 आपण नवीन ग्रामपंचायत सिलेक्ट केली तर ही नवीन ग्रामपंचायत 2015 चालेल, 4 वर्ष चालेल. म्हणजे या 2010 ग्रामपंचायतीचा जेवढा काळ होता तेवढा जो शिल्लक राहिला आहे 4 वर्ष, तेवढे 4 वर्षच नवीन आलेली ग्रामपंचायत कार्यभार पाहिल. पण समजा 2010 ऑगस्टची ग्रामपंचायत आहे, हिचं काय केलं, जून 2015 हिला केलं बरखास्त. टाईम किती राहिला, 2 महिने शिल्लक राहिले. मग काय म्हणते सरकार, 73 घटना दुरुस्ती काय म्हणते की शिल्लक असलेला कालावधी 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर नवीन निवडणुका घेण्यात येणार नाहीत, नवीन निवडणुका घेण्याची गरज नाही कारण 6 महिन्यापेक्षा कमी, 6 महिन्यापेक्षा जास्त असेल तर नवीन निवडणुका घ्या. ओके, म्हणजे काय झालं, हे तुमचं करेक्ट आहे, हे तुमचं करेक्ट आहे, हे तुमचं करेक्ट आहे. फक्त सीची जी तरतूद आहे ती महाराष्ट्राच्या कायद्यात आहे, ती 73 घटना दुरुस्तीमध्ये नाही आहे. प्रश्न आपल्याला 73 घटना दुरुस्तीबद्दलचा आहे, त्यामुळे सी चुकला, प्रश्न काय आहे, बरोबर काय काय आहे, सी चुकला म्हणजे ABD बरोबर आहे. आन्सरपर्यंत पोचलात, फक्त थोडंसं लक्ष द्यायचं की 73 घटना दुरुस्तीमधल्या कोणत्या आहेत आणि राज्य सरकारच्या कोणत्या आहेत. आता राज्यघटनेच्या अनुच्छेद 243 आय अन्वये झालेल्या वित्त आयोगाबद्दल प्रश्न विचारलेला आहे. काय आहे, बरोबर काय नाही. नगरपालिकांच्या आर्थिक स्थितीचेही पुनर्विलोकन करील आणि राज्याच्या वित्तमंत्र्याकडे शिफारस करील. हा नगरपालिका ग्रामीण आणि शहरी दोघांसाठी हा असतो, दोघांचंही पुनर्विलोकन करतो, पण हा शिफारस वित्तमंत्र्याकडे करत नाही मित्रांनो, हा रिपोर्ट गव्हर्नरला देतो. ते त्यामुळे हे स्टेटमेंट तुमचं चुकलं. राज्य आणि नगरपालिका यांच्यामध्ये निव्वळ उत्पन्नाची विभागणी करेल. निव्वळ उत्पन्न टॅक्सचं जे आहे नगरपालिकाकडे नेमून दिले जाणारे किंवा नगरपालिकाकडून विनियोजित केले जाणारे कर, शुल्क आणि फी यांचे निर्धारण करेल. राज्याच्या एकत्रित निधीतून नगरपालिकांना द्यावयाचे सहाय्यक अनुदान. आता हे निव्वळ उत्पन्न काय करायचं, निव्वळ उत्पन्न म्हणजे काय. समजा तुम्ही एक टॅक्स लावलाय 20%, मग तो कॅश टॅक्स तुम्ही लावलाय लोकांवरून, लोकांकडून तुम्ही कलेक्ट केलाय, तुमच्याकडे जमा झाले टॅक्सचे 1000 रुपये. पण हा टॅक्स कलेक्ट करत असताना तुम्हाला काही खर्च झाला, काय झालं, तुमचा जो टॅक्स इन्स्पेक्टर आहे STI वगैरे कोणी असेल त्याने काय केलं, त्याला पगार द्यायचा तुम्हाला 10 रुपये त्याच्यात गेले, है ना. असे 5 कर्मचारी आहेत, 5 कर्मचाऱ्यांचे 50 रुपये गेले, त्यांना काहीतरी तुम्ही भत्ते वगैरे दिलेत ते 50 रुपये गेले. हा खर्च तुम्हाला आता मायनस करावा लागेल, 1000 रुपये मायनस 100 रुपये म्हणजे
900 रुपये, हा तुमचा झाला निव्वळ उत्पन्न, करेक्ट है ना। तुम्हाला जेव्हा नेट काढायचं असेल, नेट प्रोसीड्स ऑफ टॅक्स म्हणजे काय, की एखाद्या टॅक्सचं निव्वळ उत्पन्न म्हणजे काय, की टोटल टॅक्स किती जमा झाला आहे ते 1000 रुपये, आणि तो टॅक्स जमा करण्यासाठी तुम्हाला खर्च काहीतरी लागतो, कर्मचाऱ्यांचा पगार द्यायचा असतो, तुम्ही वेबसाईट वगैरे बनवता त्याचं मेंटेनन्स असतं, तुमच्या ऑफिसमध्ये लाईट बिल पाणी बिल वगैरे येतं त्याचा खर्च असतो, आणि अधिकाऱ्यांना तुमच्या कर्मचाऱ्यांना जाण्या येण्यासाठी गाड्या बिड्या आणि डिझेल पेट्रोलचे पण लागतात, मग तो खर्च 100 रुपये। अशा प्रकारे ॲक्च्युअल अमाऊंट 1000, त्याच्यातला टॅक्स कलेक्ट करण्यासाठी केलेला खर्च 100, टोटल तुमचं राहिलं शिल्लक 900, म्हणजे निव्वळ उत्पन्न तुमचं 900 राहील। आता हे 900 रुपये राज्य सरकारमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये डिवाईड केले जातील, हे आहे करेक्ट। नगरपालिकाकडे नमुदीन म्हणजे काय, की आता कर शुल्क फी यांचे निर्धारण, म्हणजे कुठले कर फी आणि शुल्क नगरपालिकाकडे द्यायला पाहिजे, कुठले राज्य शासनाकडेच आपण ठेवले पाहिजेत, ह्याचं निर्धारण पण फायनान्स कमिशन करतं। आणि राज्याच्या निधीमधून नगरपालिकांना किंवा ग्रामपंचायतींना त्यांचं प्रशासन चालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, काहीतरी ग्रँट्स इन एड द्यावं लागतं, काहीतरी अनुदान द्यावं लागतं, मग ते कुठल्या किती द्यायचं टोटल आणि त्यापैकी कुठलं किती कोणत्या नगरपालिकेला कोणत्या मनपाला द्यायला पाहिजे, या तत्वाचा पण हिशोब जो आहे त्याचाही पूर्ण शिफारसी वगैरे ज्या आहेत ते फायनान्स कमिशन करतं, त्याच्यामुळे हे पण करेक्ट आहे। फक्त शिफारस जी आहे ती वित्तमंत्र्याकडे नसते, ती तो अहवाल जो आहे गव्हर्नरकडे पाठवला जातो, त्यामुळे तुमचं ए चुकलेलं आहे, बरोबर काय नाही विचारले, त्यामुळे चौथा ऑप्शन पर्याय क्रमांक ए। आता 2016 प्रश्न लक्षात घ्या, आपण ह्याच्यावर चर्चा केली आहे, काय आहे, ऑगस्ट 1989 राजीव गांधी शासनाने नगरपालिका विधेयक लोकसभेमध्ये मांडले, करेक्ट आहे। 1989 त्यांनी काय केलं, 64वी घटनादुरुस्ती आणि 65वी घटनादुरुस्ती मांडली होती। लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर जरी झाले तरी राज्यसभेमध्ये ऑक्टोबर 1989 ते मंजूर झालं नाही, फक्त 3 फरकाने काहीतरी ते पडलं होतं। सप्टेंबर 1990 व्ही पी सिंग शासनाने, आता 1989 राजीव गांधी यांचं सरकार पडलं, व्ही पी सिंग यांचं नॅशनल फ्रंटचं सरकार आलं, मग व्ही पी सिंगांना पण काय करायचं होतं, पंचायत राज व्यवस्था आणायची आहे, मग त्यांनी काय केलं, मुख्यमंत्र्यांचीच एक सभा बोलावली, सर्व राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांना बोलावलं, त्यांची 2-3 दिवसाची काहीतरी वर्कशॉप घेतली, त्याच्यामधून एक कन्सेन्सस बिल्ड केलं, सगळ्यांना सांगितलं की करायचं, हां सगळे करायचं करायचं करायचं, आणि मग त्यांनी पण स्वतःचा एक बिल मांडला, तो लोकसभेमध्ये मांडला, परंतु ते मंजूर झाले नाही आणि त्यांचं सरकारच पडलं काही पुढची ॲक्शन घेण्याच्या आधी। मग नंतर पी व्ही नरसिंहराव आले, त्यांनी काय केलं, 73 आणि 74 विधेयक आणलं, त्याचं झालं 73rd and 74th अमेंडमेंटमध्ये, आणि अशा प्रकारे हा जो प्रकार आहे पूर्ण ग्रामपंचायतींचा आणि ह्याचा त्याला घटनात्मक दर्जा मिळाला। मग काय, तिन्ही बरोबर आहेत, त्यामुळे विधाने ए बी सी बरोबर आहेत असं उत्तर येतं, करेक्ट। 2017 73 व 74 घटनादुरुस्तीमधील ही एकमेव दिवा आहे, बघा तुम्हाला काय करायचं आहे, विचार करा, विभागीय आयुक्त 73व्या 74व्या घटनादुरुस्तीमध्ये आहेत का, नाही, जिल्हाधिकारी आहेत का, नाही, जिल्हा ग्रामीण विकास डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट, हां नाही, जिल्हा नियोजन समिती, बघा 243 झेड डीमध्ये आपण बनवली आहे जिल्हा नियोजन समिती, आणि 243 झेड ईमध्ये आपण बनवली आहे महानगर नियोजन समिती। मग आता तुम्हाला मित्रांनो माहिती आहे की जेव्हा जिल्हा नियोजन समिती बनवतो आपण तेव्हा जिल्हा नियोजन समिती काय करते, हे बघा, ही आहे जिल्हा नियोजन समिती। मग जिल्हा नियोजन समितीमध्ये त्या जिल्ह्यातील काय झालं पेनला, त्या जिल्ह्यातील ज्या काही नगरपंचायती नगरपालिका आणि मनपा आहेत त्या सगळ्या आणि त्या जिल्ह्यातील जेवढ्या काही ZP आहेत पंचायत समिती आहेत ग्रामपंचायती आहेत
या सर्वांचे अंदाजपत्रक घेते, या सर्वांचे प्लान घेते, या सर्वांचे बजेट घेते आणि त्या सर्वांचं एकत्रीकरण करून जिल्हा नियोजन समिती हा पूर्ण जिल्ह्याचा एक फायनल आराखडा डेव्हलपमेंट प्लान बनवते. म्हणजे काय झालं, नगरपालिका महानगरपालिका ZP पंचायत समिती या दोघांचं एकीकरण कुठे झालं, DPC मध्ये झालं. मग आता DPC च्या रचनेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात आहे की DPC मधले 4/5 = 80% मेंबर्स जे आहेत ते निवडून आलेले असतात. म्हणजे नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती ZP ग्रामपंचायतीतील निवडून आलेल्या लोकांकडून 80% DPC चे मेंबर निवडून आले जातात. मग हे 80% कसं डिसाईड करणार, तेही 80% हे शहर आणि ग्रामीण या लोकसंख्येच्या प्रमाणात. म्हणजे समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये 50% शहरी लोकसंख्या आहे आणि 50% ग्रामीण लोकसंख्या आहे, तर DPC मधल्या 80%पैकी या 80%चे 50% नगरपालिका महानगरपालिकेतून येतील आणि या 80%च्या 50% जिल्हा परिषद पंचायत समितीतून येतील. म्हणजे काय, 40% मनपा नगरपालिका शहरी भागातून येतील आणि 40% पंचायत समिती ZP च्या मेंबर्सकडून निवडून येतील. हा अशा प्रकारे तुमची DPC असते. आणि महानगरपालिकेची महानगर प्लॅनिंग कमिटी जी असते 243 ZE नुसार, त्याच्यामध्ये 203 मेंबर्स जे आहेत 66% हे निवडून आले जातात. कशातून निवडून येतात, तिथेही लोकसंख्येच्या प्रमाणात त्या महानगर एरियामध्ये किती आहेत. मग बघा, आपण आपल्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी जो PMRDAचा जो पूर्ण मॅप जो आहे तो दाखवला होता आणि त्याच्यामध्ये कशाप्रकारे अरेंजमेंट केलेली असते तेही तुम्ही पाहिलं होतं. असो, तर इथे काय आहे की जिल्हा नियोजन समिती, सिम्पली तुम्हाला जर अवघड वाटत असेल, म्हणजे आपण चर्चा केलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे, बट तरीही DPC जिल्हा नियोजन समिती काय करते, त्या जिल्ह्यातील शहरी स्थानिक संस्था आणि ग्रामीण स्थानिक संस्था या दोन्हीच्या मेंबर्सची मिळून बनलेली असते, म्हणून या दोन्हीमधला दुवा जिल्हा नियोजन समिती आहे. शॉर्टमध्ये त्याचा आन्सर ते आहे. आता DPC चं काय आहे, सगळ्या गोष्टी आपण आपल्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. असो, बघा आता इथे काय म्हणतात, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द 11th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. बघा, आता तिथे आपलं राहिलं होतं, जेव्हा पहिल्या स्लाईडमध्ये आपण गोष्टी पाहत होतो तेव्हा 73व्या घटनादुरुस्तीने काय केलं, 9वा शेड्यूल बनवला. 9व्या भागात आहे आणि 11th शेड्यूल बनवलं. मग या 11th शेड्यूलमध्ये 29 विषय आहेत. हे 29 विषय असे विषय आहेत की ज्यांच्यावर या पंचायती राज व्यवस्थांचं कंट्रोल राहील. मग त्या 29 विषयामध्ये कोणता विषय आहे असा प्रश्न आहे. फिशरीज मत्स्य व्यवस्था, कुक्कुटपालन हे ते आहे त्याच्यामध्ये, सरपण आणि चारा वगैरे ते पण आहे, वैरण वगैरे माहिती आपल्याला, लायब्ररीज ग्रंथालये हे पण आहे, प्रिव्हेन्शन ऑफ लँड एलियनेशन भूदूरीकरण, लँड एलियनेशनचं प्रिव्हेन्शनचं काही काम मात्र आपण ग्रामपंचायतीकडे दिलेलं नाही आहे त्यामुळे तो विषय येत नाही. बाकीचे हे 3 येतात. फक्त 29 विषय तुम्हाला लिहून घ्यायचे, 2-4 वेळेस त्यांना पाहायचं आहे, थोडाफार तुम्हाला अंदाज येतो. लँड एलियनेशन नाही आहे तर भूसुधार आणि जमीन दुरुस्ती आणि जमीन डेव्हलपमेंट वगैरे त्या गोष्टी ग्रामपंचायतीकडे आहेत, पण जमिनीचं एलियनेशन हा प्रकार ग्रामपंचायतीकडे नाही आहे. मग प्रश्न आहे, बघा जोड्या जुळवा. इथे तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो मित्रांनो, की 243ला सुरू झालं म्हणजे काय होईल, 243ला तुमच्या व्याख्या वगैरे असतील, नेक्स्ट आर्टिकल आहे 243A, त्या 243A मध्ये तुम्ही टाकले ग्रामसभाला, ठीक आहे. आत्ताच आपण पाहिलं पंचायतींच्या निवडणुका वगैरे ज्या आहेत, 243IJK मध्ये तुमचं आहे फायनान्स कमिशन, स्टेट फायनान्स कमिशन, J मध्ये ऑडिट करता तुम्ही आणि K मध्ये तुमचं आहे स्टेट इलेक्शन कमिशन, ठीक आहे. म्हणजे काय झालं, पंचायतींच्या निवडणुका स्टेट इलेक्शन कमिशन 243K मध्ये आलं. पंचायतींचे लेखा परीक्षण
म्हणजे काय आय जे के जेमध्ये काय फायनान्स कमिशन झालं की लगेच ऑडिट करायचं आपल्याला. मग ऑडिट आयमध्ये फायनान्स कमिशन, जेमध्ये ऑडिट, केमध्ये इलेक्शन. झालं पंचायतीचा कार्यकाळ राहिला तो कार्यकाळ 243 ईमध्ये येतो. कार्यकाळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 5 वर्षांचा असतो. मग तुमचं आन्सर येऊन जातं 3 नंबरचं. बघा इथे तुम्हाला सर्व आर्टिकल्स दिलेले आहेत, वाचा काय काय आहे. 243 व्याख्या आहेत, करेक्ट. 243 एमध्ये ग्रामसभा आहे. 243 बीमध्ये 243 एमध्ये ग्रामसभा. ग्रामसभा म्हणजे काय असते, ग्रामपंचायतीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं आहे की त्या त्या गावातील मतदार यादीमध्ये मतदार म्हणून नोंद असलेले सर्व लोक ग्रामसभेचे मेंबर असतात. 243 बीमध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ पंचायत, पंचायतींची स्थापना. आणि सीमध्ये काय, स्थापना झाली की रचना राहते, है ना. त्यानंतर आरक्षण डीमध्ये. ईमध्ये काय, कार्यकाळ किती वर्षांसाठी राहणार आहे. एफमध्ये अपात्रता, जीमध्ये पॉवर्स अथॉरिटी वगैरे, आयमध्ये फायनान्स कमिशन, केमध्ये इलेक्शन आहे. मग ॲप्लिकेशन टू युनियन टेरिटरीज वगैरे त्या बाकीच्या गोष्टी आपण लेक्चर्समध्ये पाहिलेल्या आहेत. असो नेक्स्ट 2018 प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सिंपल आहेत प्रश्न तुम्हाला समजून घेण्यासाठी. 73 घटनादुरुस्तीद्वारे पंचायतीराज संबंधी खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे. सिंपल आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांसाठी राखीव असलेल्या जागा व्यतिरिक्त 1/3 जागा या महिलांसाठी राखीव असतील. बघ हे नंतर सांगतो तुम्हाला, आधी बघा. पंचायती राज्यातील निर्वाचित सदस्यांना 2 पेक्षा अधिक पत्ते असतील तर ते आपले पद धारण करण्यास अपात्र ठरतील. परत PYQ ॲनालिसिस या सर्व गोष्टीमुळे महत्त्वाचं असतं. का तर हा प्रश्न मागे आपण पाहिला काही स्लाईड्सच्या आधी विचारलेला आहे, सेम गोष्ट रिपीट झालेली आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, ही तरतूद 73 घटनादुरुस्तीमध्ये नाही आहे, महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये आहे, त्यामुळे हे चुकलं आहे. म्हणजे काय झालं, सेकंड आन्सर तुमचा चुकलेला आहे. पंचायतीची निवडणूक लढण्यासाठी किमान वय 25 वर्ष असतं. 25 वर्ष आमदारा वगैरेसाठी असतं. पंचायतींच्या मध्ये 21 लिमिट दिलेली आहे, त्यामुळे हे पण चुकलेलं आहे. मध्यम आणि जिल्हा स्तरावरील पंचायतीचा अध्यक्षपदासाठी अप्रत्यक्ष निवडणूक असते. बघा मध्यम आणि जिल्हा, म्हणजे 73 घटनादुरुस्ती काय म्हणते की पंचायत आणि पंचायत समिती आणि ZP यांचं 100% अप्रत्यक्ष असलंच पाहिजे. यांचं 100% अप्रत्यक्ष असलंच पाहिजे. ZP अध्यक्षाची निवडणूक पूर्ण जिल्ह्यातल्या लोकांमधून नाही होणार. ZP अध्यक्ष त्यांच्या मेंबर्समधूनच निवडला जाणार. मात्र सरपंच जेव्हा आहे ग्रामपंचायतीचा, तेव्हा सरकारने काय केलं की सरपंचाची निवडणूक आयदर प्रत्यक्ष ठेवा और अप्रत्यक्ष ठेवा, राज्य सरकारला त्याचा कायदा करण्याचा अधिकार आहे. मग काय होतं, आपल्याकडे आधी अप्रत्यक्ष होतं. मग 2017 फडणवीस साहेबांचं सरकार आलं, त्याच्यामध्ये त्यांनी त्याला प्रत्यक्ष करून टाकलं. मग सरपंच थेट गावातून निवडून येऊ लागला. आणि परत महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर 2020 त्यांनी त्याला परत अप्रत्यक्ष निवड करून टाकली आहे. मग 2020 त्या काळात जे इलेक्शन झालं, डिसेंबर 20 आणि जानेवारी 21 ज्या काळात इलेक्शन झाले त्याच्यामधल्या सरपंचाची निवड ही अप्रत्यक्ष पद्धतीने झाली होती. म्हणजे हे तुमचं बरोबर आलं. आता हा जो पहिला जो सोडला होता, आरक्षणाचा जोपर्यंत मुद्दा आहे ना मित्रांनो, संविधानाने काय सांगितलं, किमान 33% आरक्षण महिलांसाठी राहील. ठीक आहे, आरक्षण आधी काय सांगितलं, SC आणि ST असो. मी तुम्हाला आता पूर्णच घेतो. बघा आरक्षणाचा सीन करताना काही तरतुदी घटनेने 73 घटनादुरुस्तीनुसार आपण केलेल्या आहेत. काय आहेत, SC आणि ST आरक्षण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात, म्हणजे त्या त्या एरियामध्ये किती लोकसंख्या आहे त्या प्रमाणात SC ST रिझर्वेशन ते राज्य देईल. मग आपल्या महाराष्ट्र सरकारने पण तसं केलं. मग आहे तुमचं OBC रिझर्वेशन.
ओबीसीचं रिझर्वेशन 73वी घटना दुरुस्ती काय म्हणते? राज्य सरकारला द्यायचं असेल तर देता येईल. मग राज्य सरकारने काय केलं? 27% ओबीसी आरक्षण केंद्रामध्ये आहे म्हणून दिलं होतं, पण मग नंतर तोही विषय निघाला होता की महाराष्ट्रात 27% ओबीसी आरक्षण देण्यासाठी 52% ओबीसी आहेत का नाहीत. मग ते त्यांची लोकसंख्येचे आकडे 2011 केंद्र सरकारकडून मागवायचे होते, मग ते मागवले नाहीत किंवा केंद्र सरकारने दिले नाहीत, काहीतरी त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी झाली आणि ओबीसी आरक्षण आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी ते कॅन्सल झाले आणि त्याच्यावरूनही वाद चालू आहे, तेही दिसून येतो. आपल्या सिलेबससाठी ते महत्त्वाचं नाही आहे. मग आहे महिला आरक्षण. मग महिला आरक्षणाबद्दल संविधान काय म्हणतो? की महिला आरक्षण आपल्याला किमान 33% द्यायचं आहे. महाराष्ट्र सरकारने किती दिले? 50%. किमान 33% आरक्षण महिलांसाठी दिलं पाहिजे, सदस्यामध्ये पण अध्यक्षामध्ये पण. ठीक आहे, म्हणजे 33% महाराष्ट्रातील सरपंच महिला असल्याच पाहिजे. मग महाराष्ट्र सरकारने 50% आरक्षण दिले म्हणजे आता 50% सरपंच हे महाराष्ट्रातले महिला आहेत. मग 33% मिनिमम घटना दुरुस्तीनुसार आहे. आणि काय म्हटले की या 33%मध्ये हे जे SC ST जे आरक्षण दिलेलं आहे, समजा SC ST टोटल 100 जागांचं आरक्षण SC आहे, 50 जागांचं आरक्षण ST आहे, तर या 100 पैकी 33% आणि या 50 पैकी 33% आरक्षण त्यांच्या महिलांसाठी असलं पाहिजे. म्हणजे SC 100 पैकी 33% महिला सरपंच असतील, ST 50 पैकी 33% महिला सरपंच असतील, OBC 27%मधले त्या 27%च्या 33% OBC असतील, आणि मग ज्या ओपनमध्ये जागा राहिल्या अराखीव, त्या अराखीवमध्येही 33% जागा महिलांसाठी राहतील. अशा प्रकारे पूर्ण आपला आरक्षणाचा सेटअप आहे. मग ह्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला असतं राज्यघटनेमध्ये आहे कलम 334 लिहिलेलं आहे की घटना अस्तित्वात आल्यानंतर, आता सध्या झाली आहे 104th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, मग ही 104th घटना दुरुस्ती कायदा काय म्हणतो की इथून 10 वर्ष वाढवलेलं आहेत, म्हणजे 2030 पर्यंत, म्हणजे टोटल घटना अंमलात आल्यापासून 80 वर्ष पर्यंत हे आरक्षण सगळं चालेल. म्हणजे घटना अस्तित्वात आली 1950 तिथून 80 वर्ष म्हणजे 2030 पर्यंत. जेव्हा 2030 येईल तेव्हा हे SC ST OBC आरक्षण फिनिश होईल. पण महिलाच्या आरक्षणामध्ये सरकारने सांगितले की Article 334 SC ST आरक्षण जेव्हा समाप्त होतोय त्यावेळेस महिला आरक्षण समाप्त होणार नाही. म्हणजे Article 334 महिला आरक्षण समाप्त होणार नाही, महिला आरक्षण समाप्तच होणार नाही, ते जेव्हा होईल तेव्हा त्याच्यासाठी वेगळा कायदा किंवा घटना दुरुस्ती करावी लागेल. मग या Article 334 वापर करून सरकार काय करायची माहिती आहे का? आता तुम्ही घटना दुरुस्ती पाठांतर करतच असाल, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की दर 10-10 वर्षाला सरकार काय करते, SC ST आरक्षण वाढवण्यासाठी एक घटना दुरुस्ती करते. कोणतं आरक्षण? संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये. मग ते 10-10 वर्षांसाठी दरवर्षी वाढत असते. त्याच्यामध्ये एक स्पेशल आरक्षण आहे. स्पेशल आरक्षण कोणासाठी आहे? लोकसभेमध्ये 2 मेंबर अँग्लो इंडियनचे आणि विधानसभामध्ये 1 मेंबर अँग्लो इंडियनचा. मग एक असा 14 राज्यांच्या विधानसभेमध्ये 1 अँग्लो इंडियन मेंबरला नॉमिनेट केलं जायचं. पण 104 ही जी घटना दुरुस्ती झाली यावर्षी, त्या घटना दुरुस्तीमध्ये अँग्लो इंडियनचं आरक्षणाचा 10 वर्षाचा टाईम जो वाढवायचा होता तो वाढवलेला नाही आहे. म्हणजे वर्ष 2020 अँग्लो इंडियन आरक्षण संपलं आहे. म्हणजे आता ही घटना दुरुस्ती 2021 आहे समजा. तर अशा प्रकारे हे घडलेलं आहे. ओके, समजलं का चूक आहे? या जागा व्यतिरिक्त नाही आहे. SC ST मध्ये त्यांच्या महिलांसाठी 33%, OBC त्यांच्या महिलांसाठी 33%, ओपनसाठी 33% महिलांसाठी राहतील. अशा प्रकारे टोटलच्या 33% महिलांसाठी मिनिमम ठेवायचं आहे. आता परत 73वी घटना दुरुस्ती बघा. इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हे दिसतंय हा कायदा ग्रामीण स्थानिक संस्थांना सत्ता अधिकार जबाबदारी या दिशेने नेणारा आहे. बघा,
73वी घटना दुरुस्ती आहे, याच्याने काय केलंय, 11वे परिशिष्ट ऐड केले। 11वे परिशिष्ट मध्ये 29 मॅटर आहेत, म्हणजे विषय आहेत, आणि हे विषय आर्टिकल 243 जी मध्ये आहेत। जी कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो, हे ग्रामीणचं आहे, है ना, पंचायती राजचं आहे, ग्रामचं आहे, त्यामुळे 243 जी। मग तुमचं येतं 74वी घटना दुरुस्ती, 12वे शेड्यूल ऐड केलेले आहे, 12व्या शेड्यूलमध्ये 18 विषय आहेत, 18 विषय 243 W मध्ये आहेत। W कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो, हा W म्हणजे M चा उलटा आहे। M म्हणजे काय, म्युनिसिपॅलिटी, M चा उलटा म्युनिसिपॅलिटीचा, W म्हणजे 243 W, तो G जो आहे तो ग्रामीणसाठी आहे। काहीतरी करायचं, जे ट्रिक्स असतील, नेमोनिक्स असतील, असंच काहीतरी मूर्खपणा करायचा आणि लक्षात ठेवायचं। तर इथे तुमचं A चं झालं 243 G, आन्सर येत आहे का बघूया। A चं आलं 2, तुमचं आन्सर आलं ऑप्शन 3। बघा, 3 आलं म्हणजे B चं तुमचं 3 आलं, 200 दर 5 वर्षांनी कालबद्ध निवडणुका घेणे अनिवार्य, ड्युरेशन तुमचं ईनुसार दिलेलं आहे। कर जकात व शुल्काने वसूल करण्याचे अधिकार हे C मध्ये तुम्ही दिलेले आहेत, C मध्ये आहे 4 243 H नुसार। त्रिस्तरीय पंचायत राज्याची व्यवस्था 243 B मध्ये आहे। आपण पाहिलं 243 मध्ये व्याख्या आहे, 243 A मध्ये ग्रामसभेची स्थापना आहे, 243 B मध्ये पंचायतींची स्थापना आहे, 243 C मध्ये पंचायतींची रचना आहे, 243 D मध्ये त्यांचं तुमचं ड्युरेशन आहे। मग अशा प्रकारे एक एक आपण करत आलेलो आहोत। आता हा 2019 मध्ये आपण आलेलो आहोत। प्रश्न बघा मित्रांनो, सोपा आहे। 73व्या 74व्या घटना दुरुस्ती अधिनियमातील तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या। काय आहे, अनुसूचित जाती जमातीसाठी असलेले जागाचे आरक्षण हे अनुच्छेद 334 मध्ये उल्लेख केलेला कालावधी समाप्त झाल्यानंतर निष्प्रभावी होईल। म्हणजे काय, संविधानामध्ये आर्टिकल 334 आहे, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की SC ST चं आरक्षण घटना सुरू झाल्याच्या 80 वर्षांनी समाप्त होईल। ठीक आहे, हे 80 आकडा आधी 70 होता, मग 104वी घटना दुरुस्ती आपण केली आणि त्या 70च्या जागी आता 80 हा शब्द टाकला आहे। म्हणजे घटना सुरू झाल्यापासून 80 वर्षांनी SC ST आरक्षण समाप्त होईल, म्हणजे 2030ला हे समाप्त होईल। जेव्हा 2030ला जाऊ आपण तेव्हा काय करू, 80च्या जागी 90 करून टाकू, मग 2040ला ते समाप्त होईल। 40ला आले की 90च्या जागी आपण 100 करू। म्हणजे काय की 334 मध्ये जो टाईम दिलेला आहे तो टाईम संपला की हे आरक्षण संपेल, पण मग आपण काय करतो, तो टाईम संपण्याच्या आधीच हे आरक्षण परत पास करतो आणि तो टाईम वाढवतो। असो, महिलांसाठी असलेले जागांचे आरक्षण हे अनुच्छेद 334 मध्ये उल्लेख केलेल्या कामोदी समाप्त झाल्यावर निष्प्रभावी होईल। आता मागच्या स्लाईडमध्येच आपण पाहिलं की 334 मधलं SC ST आरक्षण जरी संपलं तरीही महिलांचं आरक्षण संपत नाही, महिलांचं आरक्षण चालू राहील। ठीक आहे, म्हणजे काय झालं, विधान A तुमचं बरोबर आहे आणि B तुमचं चुकीचं आहे। त्यांनी विचारले विधान A बरोबर आहे, ऑप्शन 1 इज करेक्ट, समजलं। मग आता ग्रामीण व शहरी शासन व्यवस्थेस सशक्त करण्यासाठी प्रथम कोणती 2 विधेयके संसदेसमोर आणली होती, आपण पाहिलं डिस्कशन करताना की 64 आणि 65व घटनादुरुस्ती विधेयक 1989ला राजीव गांधी हे घेऊन आले होते। नया पंचायत राज व्यवस्था त्यांना निर्माण करायची होती, पण ते लोकसभेत पास झालं, राज्यसभेत मात्र 3 मतांनी ते हरलं। का, तर काँग्रेसकडे राज्यसभेमध्ये मेजॉरिटी तेव्हा नव्हती आणि 73व 74व विधेयक नव्हतं, हे विधेयक जे आहे ते 72 आणि 73व विधेयक होतं। 72 आणि 73व विधेयक PV नरसिंहराव यांनी आणलेलं होतं, ते जेव्हा पास झालं तेव्हा ते 73 आणि 74व कायदा बनला, घटना दुरुस्ती अधिनियम बनला 1992चं। ठीक आहे, 1989ला 64 आणि 65। इथे आता 73वी घटना दुरुस्ती आपली संपलेली आहे। मित्रांनो लक्षात घ्या,
73 घटना दुरुस्तीबद्दलचे जे प्रश्न विचारलेले आहेत ते मेजर मेजर आर्टिकल्स जरी तुम्हाला पाठ असले आणि बाकी काय करायचं माहिती आहे का, मोस्टली आता या ज्या गोष्टी आहेत 64वं 65वं विधेयक वगैरे या एकदम टेक्निकल आणि टेक्निकल म्हणण्यापेक्षा सेन्सलेस फॅक्च्युअल डेटा आहे जो पण तुम्हाला पर्याय नाही आहे, तुम्हाला पाठ करायचा आहे, पण असले सेन्सलेस फॅक्च्युअल प्रश्न काही प्रश्न सोडले तर मेजॉरिटी प्रश्नाला काहीतरी तुम्हाला अंडरस्टँडिंगवर बेस्ड आहेत, काहीतरी तुम्हाला लॉजिकवर बेस्ड आहेत, काहीतरी कॉन्सेप्च्युअल प्रश्न पण आयोग जास्तीत जास्त विचारण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे बघा ना तुम्ही ते आरक्षणाचे जे काही प्रश्न आपण पाहिले तर ते सगळे कसे होते, ते फक्त फॅक्ट्स होते का, म्हणजे काहीतरी तुम्हाला नंबर ऑफ काय म्हणता येईल आर्टिकल्स असतील किंवा अमेंडमेंट्स असतील किंवा वर्ष आणि तारीख वगैरे असतील, अशा प्रकारचं एकदमच सेन्सलेस डेटा विचारलाय का, सेन्सलेस फॅक्ट्स विचारलेत का, नाही. तर आपल्याला चांगले चांगले बरेच प्रश्न लॉजिकवर पण आहेत. ऑब्व्हियसली एमसीक्यूची परीक्षा आहे, एमपीएससीची आहे, आपण पीवायक्यू पाहत आहोत. फॅक्च्युअल डेटा पाठ करण्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही आहे. बट मनातून ती भीती काढून टाका, मनातून स्वतःला पॉझिटिव्हली प्रिपेअर करा की आपल्याला हे एवढं पाठ केल्यानंतर आपल्याला अधिकारी बनता येते. मग आपण काय करूया, आपण तसंच करूया. असो तर इथे आपला हा पीवायक्यू सेशन संपलेला आहे. मला कॉमेंट्समध्ये सांगा प्लीज की कसं वाटलं, काय वाटलं, आणखी काही आपण सेशन कंडक्ट करायला पाहिजे का, करायचं तर मग कुठल्या टॉपिकवर कंडक्ट करायला पाहिजे तेही सांगा. आणि आवडलं तर लाईक कमेंट शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.